आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यशवंत, मला वेगळीच चिंता वाटते रे. पुरीने जीवाचं तर काही बरं वाईट केलं नसेल ना रे? नाही नाही अगं, असं काही विचार करू नकोस तू. असं काही झालं नसेल आणि एवढं पण गंभीर काय घडलं नाही की त्यांनी जाऊन स्वतःचा जीव द्यावा असं नसतं रे. अरे यशवंता, एखाद्याचा अपमान होणं, त्याचा पाण उतारा होणं ही गोष्ट वेगळी आणि कुणाच्या तरी स्वाभिमानाला धक्का लावणं ही गोष्ट वेगळी. त्यासारखं दुःख नाही आणि अक्षरासारखी पोरगी तर त्या अजिबात सहन करायची नाही. खर तर ती एवढी गुणी आहे कि ती निर्दोष आहे हे जगाला सिद्ध करून दाखवायची पण तिला काय बी गरज नाही. पण तुझ्या बायकोला ते पटत नाही हेच तर दुःख आहे. अगं तिला तर जगातल्या कुठलीच व्यक्ती पटत नाही, ती एकटी देवडी शहाणी. अरे पण आम्ही कधी डावललंय का तिला? आता माझ्या माघारी तिलाच तर सांभाळायचं हे सगळं. हाय का ताई, असं टोकाचं का बोलतेस ग तू? तू नसताना हे सगळं आमचं होईल असा आम्ही कधी विचार पण नाही केला. उलट हे सगळं वैभव तू स्वतःच्या कष्टाने उभं केलंयस, त्यामुळं शेवटपर्यंत हे सगळं तुलाच सांभाळायचंय. यापुढे आता मी नसताना तुम्ही हे सगळं सांभाळा असं बोलू सुद्धा नकोस तू. अरे यशवंत, मी काय अमरपट्ट घेऊन जन्माला आले होय? पुढचा विचार कर यशवंत. अरे गाडी साईडला घे, साईडला घे गाडी. काय रे यशवंत, अरे इतकं टेन्शन? अगं ताई, अक्षरा शर्वरी कुठं असतील, काय करत असतील ह्या सगळ्या विचारामध्ये हे सगळं झालं बघ. तुला काय लागलं नाही ना? नाही नाही मी ठीक आहे. यशवंता, मी अक्षराला पहिल्यांदा ना मंदिरात भेटले होते, तिथं बघितलं तर. होय चल तिकडे जाऊया. हॅलो हॅलो वहिनी. अगं अक्षरा आणि शर्वरी घरी आल्या. ती आल्या परत? हा कशात अन होत्या कुठ? ते सगळं सांगते मी तुम्हाला, तुम्ही आधी घरी या बरं. वय वय लगेच आलो. हा यशवंता, पोरी सापडल्या, घरी आल्या. चल घरी जाऊ आपण. हो चल. अरे दौलत या, काही नुसता फोन वरती बघत बसलायस. हा अरे इथं एक एक तास असा पुढे जातोय तसं माझ्या पायात पाणी उतरायला लागलंय बाबा. बघ ना रे बाबा, कुठे गाव होतं का बघ ती लवकर. आई तेच चाललंय, तुम्हाला ती रात दिसचे नाही. कुठं अशा गायब झाल्यात काय माहिती.